मिळवा आणि 1000 रुपये मिळवा अशी वेळ सध्या केज तहसीलवर आली आहे. तहसील हे पूर्णपणे होर्डिंग कटआउटच्या अतिक्रमण विरोधात असून केज सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष का करते हा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय. तालुक्यातील ग्रामीण भागातून नागरिक आपल्या विविध कामांसाठी तहसील कार्यालयाला येतात, परंतु सर्वसामान्य माणसाला तहसील कार्यालय नेमकं कुठे आहे ते सापडत नाहीये. याचं प्रमुख कारण असे आहे की केज तहसील व पंचायत समिती या दोन्ही केज बीड रोडच्या लगत असून दक्षिण बाजूस तहसील कार्यालय आहे तर उत्तरेस पंचायत समिती आहे आणि याच दोन्हीच्या मधून केज बीड हा राष्ट्रीय महामार्ग रोड जातो. याच ठिकाणी तालुक्याचे मेन प्रशासकीय कार्यालय आहे. दोन्ही बाजूने होर्डिंग कटआउटचे अतिक्रमण विरोधात मोठा आहे, त्यामुळे तालुक्याच्या कामासाठी ग्रामीण भागातून नागरिक येतात. मात्र या होर्डिंग कटआउटच्या अतिक्रमणामुळे मोकळा श्वास घेता येत नसून तहसील व पंचायत समिती कार्यालय नेमके कोठे आहेत हेच ग्रामीण भागातील नागरिकांना कळून येत नाही, कारण याच तालुका ठिकाणाहून तहसील व पंचायत समितीच्या या सर्व प्रशासकीय कार्यालयाचा कारभार चालतो आणि याच रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकार असताना होर्डिंग कटआउटला लगाम का घातला जात नाहीये. सार्वजनिक बांधकाम विभाग मूक घेऊन गप्प का बसते असे अनेक प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसील प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येते आहे. प्रतिनिधी जयद्रत गायकवाड सह आधार न्यूज बीड. मागील 5 वर्षात काय झाला तुमच्या गावचा विकास? खरंच झाला का तुमच्या गावाचा विकास? रस्ते, लाईट, स्वच्छता एवढाच का आपल्या गावचा विकास? खरोखर झाला का विकास की गावाला केले भकास? पुन्हा देणार तुम्ही त्यांना निवडून की दाखवणार घरचा रस्ता? मागील 5 वर्षाचा आढावा घेण्यासाठी